नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन मध्ये। मित्रांनो, नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी प्रोत्साहन मोहिमेच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे प्रमाणिक उपकरण आपली भातशेती नागली वरई उडीद इत्यादी पिकाचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाऱ्या धान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे 31 मार्चपूर्वी भरले। जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी 2019-20 खरीप हंगामात प्राथमिक सहकारी संस्थेकडून 1000 रुपयाचे कर्ज उचलले होते। हे कर्ज अनेक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे फेडलेले आहे, मात्र ज्यांना कर्ज फेडले नाही त्यांना कर्जमाफी झाली आहे। तरी नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी असा प्रोत्साहनपर रकमेच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचा प्रामाणिकपणा उपयोग करून आपली भातशेती नांगले उडीद उडीद पिकाचे उत्पादन घेतले। शेतातून मिळणाऱ्या धान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे 31 मार्चपूर्वी भरले होते। नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी वर्ग शासनाने कर्जमाफीत बसवले नाही व कर्ज थकणाऱ्या शेतकऱ्यांनी वर्गाच्या योजनेचा लाभ दिला। थकबाकीदार शेतकऱ्यांनी नव्या पीक कर्ज घेण्यात पात्र झाले। हे धोरण चुकीचे असून प्रामाणिकपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्याय करणारे आहे। जून महिना सुरू झाला असून यावर्षी समाधानकारक पाऊस होईल असे वेधशाळेने म्हटले आहे। खरीप हंगामाची कामे सुरू दिसताना शेतकरी वर्ग प्राथमिक कामाच्या गडबडीत आहे। प्रामाणिक शेतकरी वर्गाने मुदतीत पीक कर्ज भरत असल्याने महाराष्ट्र शासनाने अधिवेशन काळात दिलेले शब्द पाहून शेतकऱ्याच्या वर्गावर वतीने विक्रमगड येथे जनक शेतकरी सहकार संस्थेचे चेअरमन घनश्याम आळशी यांनी एक पत्रद्वारे शासनाकडे केली आहे। प्रामाणिकपणे कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी केली जात आहे, परंतु 2 महिने झाले तरी प्रामाणिकपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर 50,000 रक्कम जमा झालेली नाही। कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर असल्याने अडचण येत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।